अमावस्येला चुकूनही करू नका ही सात कामे। अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा अनादर करू नका। पूर्वज म्हणजे आपल्या घरातील मृत व्यक्ती। अमावस्येला पितरांसाठी तपर्ण पिंडदान आदि केल्यास पूर्वजांना प्रसन्नता मिळते। कमीत कमी या दिवशी पितरांची आठवण तरी नक्कीच काढावी। दोन नंबरचे काम आहे जे चुकूनही करू नये, गाय कावळा कुत्रा इत्यादींना दिलेल्या अन्नातून पूर्वजांना त्यांचा वाटा मिळतो असे मानले जाते। या कारणास्तव अमावस्येच्या दिवशी या जीवांना दुखावू नये। तुम्ही जे काही अन्न तयार करता त्यातील काही भाग या जीवांसाठी द्या, तो भाग पितरांना मिळेल आणि ते आनंदी होतील। तिसरे काम आहे ते सुद्धा चुकूनही करू नये। अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांकडून तर्पण पिंडदान श्राद्ध दान इत्यादीची प्रतीक्षा करतात। या सर्व गोष्टीतून त्यांना समृद्धी मिळण्यास मदत होते। मात्र जेव्हा त्यांना हे मिळत नाही तेव्हा त्यांना वाईट वाटते आणि ते शाप देतात। चार नंबरचे काम आहे जे सुद्धा चुकूनही करू नये। शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने तामसिक अन्नाचे सेवन अजिबात करू नये। या दिवशी मांस मद्य कांदा लसूण इत्यादीचे सेवन करण्यास मनाई आहे। त्यामुळे जीवनात नकारात्मकता वाढते, तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ लागतात। पाच नंबरचे काम आहे जे सुद्धा चुकूनही करू नका। या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे, म्हणजेच पती पत्नींनी संबंध ठेवू नयेत। सहा नंबरचे काम आहे जे सुद्धा चुकूनही करू नये। अमावस्येला कटु वचन बोलणे टाळावे। या दिवशी घरात वादविवाद होऊ नयेत याची विशेष काळजी घ्या। तसेच या दिवशी वाईट शब्द वापरू नका। अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे। आणि सात नंबरचे काम आहे जे सुद्धा चुकूनही करू नका। अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये। त्याला यथाशक्ती भोजन आणि काही ना काही दान नक्की करावे। याने वैवाहिक जीवनात मधुरता येते। घरातील गरिबी हळूहळू निघून जाते। लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारिक उपायच आहे। तर अशी ही सात कामे आहेत जी अमावस्येला चुकूनही करू नयेत। अमावस्येला या सात नियमांचे पालन नक्की करा। अमावस्येला काय केल्याने
पितर प्रसन्न होतील आणि आपल्या घराची भरभराटी होईल हे जाणून घेण्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा।